लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. आमच्या सगळ्यांच्या मध्ये एक सगळ्यात तरुण असे वादक बसलेले आहे. त्यांचं नाव आहे बाबूराव दूधगावकर आणि नुकतंच त्यांना 23वं लागलेलं आहे, कारण 50 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि 23वं वय आहे. असं दोघांची बेरीज मिळून ते 83 वर्षांचे आहेत. त्याच्यामुळे मी काकांना अशी विनंती करतो की त्यांनी बासरीवर एक गीत सादर करावं आणि माझे माहेर पंढरी हे ते अवघ्या 5 मिनिटात सादर करणार आहेत. असं त्यांनी स्पष्ट शब्दात लिहून दिलं की अवघ्या 5 मिनिटात मी सादर करेन. त्याच्या आधी मला फक्त एका छान गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची, कारण कार्यक्रमाला माझे मित्र किशोर शितोळे सर इथे उपस्थित आहेत. मराठवाडा जेव्हा तहानेने व्याकुळलेला होता तेव्हा या गृहस्थांनी साताऱ्यामधलं 1/12 जे आहे पाण्याचं ते स्वच्छ करून घेतलं आणि सातारकरांची तहान भागेल इतकं पाणी तिथे आहे याची जाणीव करून दिली. आणि केवळ साताऱ्याचाच परिसर नाही, आता त्यांनी शहरातल्या अनेक जुन्या बारवांचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आता काकांना अशी विनंती करेन की काका अवघ्या 5 मिनिटात वयाच्या 83व्या वर्षी बासरी वादन करावं. बासरी आणि खरी बासरी आहे, म्हणजे आजकालच्या पिढीतली बासरी नाही आहे, त्याचे अर्थ पुन्हा वेगळे. संगीत आणि आरोग्य याचा अतिशय जवळचा संबंध आहे. भगवान कृष्णाचे आद्यवाद्य म्हणजे बासरी. 50-60 वर्षापासून सेवा करतो विनामूल्य निष्काम. मी केव्हा आजारी पडलो नाही किंवा माझा एक दाता हलत नाही हे आपल्याला सांगू इच्छितो. आणि विनामूल्य असल्यामुळं आणि निवेदन त्यांचं ऐकल्यामुळं मला तर वाटेल आता काय करावं हेच सुधारण. नको आज बासरी. अत्यंत निव आणि माझे माहेर पंढरी वाजवून आपले 2-4 मिनिटं सेवा करतो.
जाने जिंदगी की शाम कब हो जाए, न जाने मौत का पैगाम कब आए, हम तो इस मौके की तलाश में रहते हैं, हमारी जिंदगी किसी के काम आए। लाइनलाइट क्रिएटिव स्टूडियो क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टूडियो। आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका।